कोचिंग क्लास लावणाऱ्यांसाठी आणि घेणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्लासेसमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे. तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यास कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द करण्याचा इशारा केंद्र सरकारनं दिलेला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं काय नव्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणं महागात पडणार आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना करणं सर्व क्लासेसना आता बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं एकदा उल्लंघन झाल्यास 25,000 रुपये दंड आकारला जाईल आणि पुन्हा उल्लंघन केल्यास 1,00,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. आणि तसंच कोचिंग क्लासेसची मान्यता देखील रद्द होऊ शकते. कोचिंग क्लासमध्ये लेक्चर सुरू असताना एका 18 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. इंदूरमधली ही सगळी धक्कादायक घटना आहे. MPSC परीक्षेची परीक्षा करण्यासाठी माधव या विद्यार्थ्यानं क्लास लावला होता. बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे तो क्लासला गेला. लेक्चर सुरू असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो कोसळलाच. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अलीकडे तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढतच चाललंय. व्यसनाधीनता, अभ्यासाचा ताण, नात्यांमधले तणाव अशा अनेक बाबी याला जबाबदार आहे. त्यामुळे सर्व तरुणांनी आपली प्रकृती जपणं आणि निर्व्यसनी राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.